ऊस दराच्या आंदोलनावरून शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये झुंपली आहे. ऊस दराबाबत 2650 रुपये दर घेऊन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. शेट्टी हे साखर कारखानदारांनी तयार केलेलं भूत आहे असा आरोपही त्यांनी केला. इस्लामपूरमध्ये यावेळी राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. ऊस गाळपासाठी शेतकरी ज्यावेळा आगतिक होतात त्यावेळी कारखानदार आणि राजू शेट्टी असं 2022-2526 असला काहीतरी आकडा काढतात आणि ते आंदोलन मोडण्याचं काम करतायत. 2526 हे जे काही चाललेला खेळ आहे हा केवळ कारखानदारांना खुश करण्यासाठी राजू शेट्टीने उचललेलं पाऊल आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे. राजू शेट्टीला त्याचा मोठा मोबदला मिळतो. आमदार केलं त्याने, त्यांना खासदार केलं. शरद जोशी जिथं निवडणूक हारले, ज्योतिबा फुले हारले, तिथं हे जर खरे नेते असते तर हेही निवडणूक हारले असते. परंतु यांनी या सगळ्यांचा संगनमत कारखानदाराशी करून शेतकऱ्यांचा गळा कापण्याचं काम गेले 4-5 वर्ष चालवलेलं आहे. आणि हाच विषय पुढे घेऊन जाण्यासाठी आपण या दोन्ही शेतकरी नेत्यांना या चर्चेमध्ये बोलवलेलं आहे. आपल्याबरोबर आमच्या कोल्हापूरच्या स्टुडिओमधून आहेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील. त्याचबरोबर फोन लाईनवरून आपल्यासोबत असणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी. रघुनाथदादा, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. तुम्ही आत्ता नेमका काय आरोप केलेला होतात हे आपण प्रेक्षकांना ऐकवलं. राजू शेट्टींचं मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. वेगवेगळ्या टप्प्यांमधून हे आंदोलन गेलं. सुरुवातीला चर्चा निष्फळ झाल्या, त्यानंतर ते दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्यावर त्यांनी टीका केली, सरकारवर आमचा विश्वास नाही असं ते. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतंय का? या निर्णयावर तुम्ही टीका करताय, काय नेमकी कारण आहेत तुमच्या टीकेची? याच्यामध्ये थोडं आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळ जी रुजली ती झोनबंदीच्या आंदोलनाच्या नंतर रुजली. झोनबंदी उठली पाहिजे, त्याशिवाय शेतकऱ्यांना आपला ऊस पाहिजे त्या कारखान्याला घालता येणार नाही. आणि कारखानदारांच्या स्पर्धा झाल्याशिवाय आपल्याला ऊसाचा भाव चांगला मिळणार नाही. या दूरदृष्टीने शरद जोशीने औरंगाबादला उपोषण केलं. आम्ही इकडं आंदोलन तीव्र केलं, झोनबंदी उठली. परंतु झोनबंदी उठल्यानंतर जे काही अंतराची अट घातली, दोन कारखान्यामध्ये किती अंतर असावं, ती अट उठवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने खुली व्यवस्था येऊन ही स्पर्धा झाली पाहिजे. शेती क्षेत्राला खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा झाला पाहिजे हे अर्थशास्त्र शरद जोशीने मांडलेलं होतं. आणि या अर्थशास्त्राची ताकद एवढी वाढली याच्यामागं इतक्या मोठ्या संख्येने, त्याच्यामध्ये राजू शेट्टी होते मोठ्या साक्षीनं उभं राहिले, की सरकारला त्यावेळेला कैलासवासी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांच्या लक्षात आलं की शेतकरी संघटनेला विचारल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही, तर काही करून या संघटनेमध्ये फूट पडली पाहिजे. आणि ते फूट पाडण्यासाठी त्यांना राजू शेट्टी उपयोगी पडले. दुर्दैवाने शेतकरी संघटनेची ताकद कमी झाली मी मान्य करतो, आणि त्याच्यामुळं शेतकरी चळवळीचं एक मोठा नुकसान झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा कुडित्रे फॅक्टरीवर एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हातात हात घालून सगळ्यांनी अनाभाका घेतल्या की आपण आता यामध्ये 1500 रुपयाच्या खाली घ्यायचे नाही, काही झालं तरी तडजोड करायची नाही. आम्ही सोमेश्वर कारखान्यावरती जाऊन तिथले कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्नात आंदोलनात होतो. इकडं मागं राजू शेट्टींनी 1280 रुपयावर तडजोड केली, त्याच्यातले 900 रुपये रोख आणि 380 रुपये उधार, आणि ते उधारी आज तगायत मिळाली नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचं 1 कोटी रुपयाचं राजू शेट्टींनी त्यावेळाही नुकसान केलं. आणि त्यापुढं प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही हे आंदोलन एका विशिष्ट कुठंतरी चाकोरीत बसवण्याचा प्रयत्न करत होतो, उसाच्या दराचं एक सूत्र बांधण्याचा प्रयत्न करत होतो आणि सरकारवर तसा दबाव आणत होतो की एकतर उत्पादन खर्च जसा जसा वाढत जाईल तसं उसाचा दर वाढला पाहिजे. उत्पादन खर्च जर कमी झाला तर उसाचा दरही कमी होऊ द्या. परंतु या सूत्राला कधी राजू शेट्टींनी मान्यता दिली नाही. दुसरा आमचा प्रयत्न होता की डॉक्टर एम एस स्वामीनाथन समितीचा रिपोर्ट आला. केंद्र सरकारने ही समिती नेमलेली होती. स्वामीनाथन साहेबांनी अतिशय चांगला निर्णय दिला की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही त्याच्या प्रापंचिक खर्चासाठी उत्पादन खर्च अधिक 50% नफा दिला पाहिजे. यावर आम्ही आंदोलन करत होतो. त्यावेळेही राजू शेट्टींनी 2500-2500 करून मोडून काढलं. यावर्षी आत्ता पुन्हा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे आर्थिक सल्लागार असलेले भारताचे एकेकाळचे गव्हर्नर अत्यंत विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ खुल्या व्यवस्थेचा समर्थक असे सी रंगाराजन
यांची कमिटी झाली. या कमिटीचाही रिपोर्ट आला. सरकारने दोन बाबी कारखान्याच्या फायद्याच्या स्वीकारल्या, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या स्वीकारल्या नाही. त्या श्री रंगाराजन समितीच्या शिफारशी जशाच्या तशा मान्य करा ही आमची भूमिका होती. दुर्दैवाने राजू शेट्टींनी ही भूमिका घेतली नाही. आणि दरवेळेला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय असतात, पण जसा जसा डिसेंबर सुरू व्हायला येतो तसं त्यांना आपले ऊस गाळण्याचे वेध लागतात. ऊस हा काही ठेवायची वस्तू नाही, ऊस गाळणं हे आवश्यक आहे. बिलकुल, या सगळ्या विषयी आपण आता बोलूयाच. मात्र तुम्ही जो मूळ मुद्दा मांडलेला आहे की प्रत्येक वेळीस जेव्हापासून राजू शेट्टी हे वेगळे झाले तुमच्यापासून, तेव्हापासून प्रत्येक वेळी तडजोडवादी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान झालं. यावेळी सुद्धा तेच झालंय. राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टी, या सगळ्या आरोपांवर काय म्हणाल? यावेळी तुम्ही 3,000 मागणी केलेली होती, रघुनाथ दादांनी 3,500 मागणी केली, तरी सुद्धा 2,650 रुपयांच्या पहिली उचल एक रकमी देण्यावर तुम्ही सध्या तडजोड केलेली आहे. यातून शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि तुमची आणि कारखानदारांची मिलीभगत आहे असा आरोप ते करतात. व्यवहार आणि तत्वज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. रघुनाथ पाटील जे काही सांगतात त्याच्याशी मी सहमत आहे, त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, पण तिथे होत नाही म्हणून कारखाने बंद पाडायचे आणि मग शेतकऱ्यांचा ऊस शेतात ठेवायचा, किती दिवस ठेवायचा, यालाही काही मर्यादा असतात. आज आम्ही स्वतःहून सांगितलं की 2,650 द्या, नाहीतरी ऊस आमचा फुकट घेऊन जा. आम्हाला आता त्याच्या कुणावर चर्चाही करायची नाही आणि कुणावर बोलणीही करायची नाही. द्यायचं असेल तर 2,650 द्या, नाही तर फुकट ऊस घ्या. कुणावर बैठक घेतली नाही, काही केलं नाही, आमचं आम्ही स्वतः जाहीर केलं. दुसरी गोष्ट, रघुनाथ पाटलांना बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे? कारण या वर्षभरातले त्यांची वक्तव्य जर तपासली तर पहिल्यांदा ते म्हटले की 3,500 रुपये मिळाले पाहिजे, पण त्यासाठी काही गाड्या अडवायची गरज नाही, त्यासाठी वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. नंतर जसं आमच्या आंदोलनाचं धार वाढायला लागली तसं ते आज घुसले आणि म्हणाले की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे वर्गणा करायला लागले. नंतर मुख्यमंत्र्यांनी एखादा बैठक बोलवली, त्या बैठकीला काही कारणामुळे मला जाता आलं नाही. त्याच्या आधी 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले आणि काय यांच्या कानगोष्टी झाल्या कोणाला माहित. 16 तारखेला मी कराडला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना घेऊन जाणार होतो, त्याच्या आधीच त्यांनी आमचं आंदोलन मागे घेतलं म्हणून जाहीर करून टाकलं. काय यांच्यावरून मुख्यमंत्र्यांनी जादू केली मला माहित नाही, परंतु आंदोलन मागे घेतलं. मग एकदा आंदोलन मागे घेतलं म्हटल्यानंतर मग गप्पा झाला पाहिजे. आता यांचा काही संबंध नव्हता, माझं मी आंदोलन चालवत होतो आणि आज ज्या आंदोलनाचं नेतृत्व मी करतो त्या आंदोलनाचा निर्णय मी घेतला. आता यांच्या पोटात दुखायचं कारणच काय? कारण यांनी 15 दिवसापूर्वी यांचं आंदोलन मागे घेतलेलं आहे. पण काही म्हणा, पण मी नेता, मला त्यात घ्यात असं म्हणायचं आहे. आणि 50-100 माणसं जमा करायची लायकी नसताना लोकांच्यावर नावं ठेवण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय चालतंय हे पहिल्यांदा तपासून बघावं असं मला वाटतंय. बिलकुल, राजू शेट्टींनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. याविषयी रघुनाथ दादांना आपण विचारणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर दोघांनी जे मुद्दे मांडले त्याचा परामर्श आपण घेणार आहोत. अजूनही काही मुद्दे आहेत रघुनाथ दादा? ब्रेकवर जाण्यापूर्वी राजू शेट्टी काय म्हणाले तुम्ही ऐकलं काय? ह्याच्यावर थोडक्यात तुमचं उत्तर असेल. हा ऐकलं. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आंदोलन करण्याचा काही कोणाला पेटंट दिलेलं नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आंदोलन करण्याचा आणि ते थांबवण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये आमच्याशी ज्यावेळेला मुख्यमंत्री बोलले आणि मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टीने या विषयामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं आणि आंदोलनाची गरज नाही ही आमची भूमिका ठाम झाली. आम्ही ज्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला कुठं एसटीवर दगड मारला नाही की कधी कोणाला कुठल्या कार्यकर्त्याला त्रास होईल किंवा जनतेला काही त्रास होईल असं केलं नाही. आम्ही आंदोलनं केली, मंत्र्यांच्या घरावर दगड घातले, मागितलेले पैसे, जाहीर केलेले पैसे मिळवले. आम्ही बँकांच्यावर दगड घातली, कर्जमाफी मिळवली. आम्ही याच्यामध्ये जे जे आंदोलन हातात घेतलं गेल्या वर्षी तडजोड केलेली होती जे आंदोलन तुम्ही मागे केलं होतं त्याच्यामध्ये पंतप्रधानांना सांगायचं काय अधिकार होता आम्ही आंदोलन मागे घेणार नाही म्हणून? मध्ये मध्ये जरा आता ऐकून घ्यायचं, आता मुकाट्याने ऐकायचं जरा की याच्यामध्ये आम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्र्याची सोबती भेटलो त्या दिवशी याच्यामध्ये डिस्टर्ब करू नका, काय म्हटलं त्याच्यामध्ये नीट ऐका, ऐकून घेत नाही म्हणूनच अडचणीत आलेला आहात तुम्ही.
राजू शेट्टी आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आम्ही आलो असं नाही. रघुनाथ दादा त्यांचा त्यांच्या नेमक्या प्रश्नांनी बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास ठेवणं त्यांना वेळ देणं हे आम्हाला योग्य वाटलं. कधी नव्हे तो हा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या पर्यंत पोहोचवला. गेली 30 वर्ष चळवळीमध्ये आम्ही काम करतो. ऊस दराचा प्रश्न पंतप्रधानांच्या कार्यालयात गेल्याची ही पहिली वेळ आहे आणि ज्यावेळेला या देशाचा सर्वोच्च जे सत्तास्थान आहे पंतप्रधान आहेत ते शब्द देत आहेत की मला 3 सदस्यीय कमिटी आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नव्हती असं रघुनाथ तुम्ही म्हणताय. मात्र मूळ प्रश्न असा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला तोडून विचारतो आहे की जर तुम्ही आंदोलन मागे घेतलेलं होतं आणि सरकार आणि मुख्यमंत्री पंतप्रधान प्रयत्न करतात असं जर तुमचं म्हणणं होतं तर राजू शेट्टींनी त्यांचं आंदोलन केलं आणि त्यांचा निर्णय त्यांनी घेतला 2650 रुपयांवर दर त्यांनी मान्य केला असं असताना त्याच्यावर निषेध करणं किंवा त्यानंतर त्यांच्या पुतळ्याची जाळपोळ करणं याची काय गरज होती. हे पहा की या संबंध राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जे आपण काही चुका करतो त्या चुकाचं प्रायचित्त हे तुम्हाला भोगावंच लागतं. आम्ही मागे घेतल्याचा अर्थ पंतप्रधानांच्या सोबत आम्ही चर्चा केली. पंतप्रधानांनी 3-4-5 दिवसाची वेळ मागितली. त्यांनी एक कमिटी गठीत केलेली आहे तिच्या ऐकून घ्या जरा ऐकून घ्या. त्याच्या बैठका झाल्या आणि त्या बैठका होत असताना जर का तुम्ही अशा पद्धतीची आंदोलन करणार असाल नाही आम्हाला अधिकार आहे उसाच्या आंदोलनाबद्दल बोलायचा. तुमच्या आंदोलनाबद्दल ₹2200 शेतकऱ्यांच्या पाठीत जे खंजीर खोपासतात त्यांच्याबद्दल बोलणार. तुम्ही मागणी धरूनच आम्ही चाललो त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बिलकुल राजू 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 शेट्टी खंडोबा गेले. राजू शेट्टी तुम्हाला असं म्हणायचं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की रघुनाथ दादा पाटील जे करतायत त्याच्या मागे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुद्धा फूस आहे. आणि जर का नाही तर काय एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रघुनाथ पाटील माझा निषेध करतात याच्या पाठीमधून रहस्य न समजणे एवढा मी मूर्ख नाही आहे. नेमके दोन प्रश्न आहेत त्या नेमक्या दोन प्रश्नांचं उत्तर या भागात तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यातला पहिला प्रश्न असा जो राजू शेट्टींनी उपस्थित केला होता दोन्ही प्रश्न म्हणजे पहिला त्यातला प्रश्न असा की तुम्ही जर आंदोलनातून माघार घेतलेली होती आणि सरकारवर जर तुमचा विश्वास आहे तर राजू शेट्टींनी काय भाव मान्य करावा याविषयी तुम्हाला आक्षेप असण्याचं कारण काय आणि दुसरा त्यांचा जो आरोप आहे की राष्ट्रवादी आणि तुम्ही दोघंही एकाच वेळी राजू शेट्टींच्या विरोधात आहात. पहिल्यांदा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर घ्या. बर जो मुख्यमंत्र्यांच्या वरती आम्ही भरोसा ठेवला त्यांनी पंतप्रधानांच्या समोर हा विषय नेला आणि पंतप्रधानांच्या कडनं उत्तर यायच्या आधी अशा पद्धतीनं जर का कोणी त्याच्यामध्ये 2200 रुपये रोखीचे आणि मागचे 380 बुडवले आताही 450 बुडतील. आता हे 2200 जर का तुम्ही आंदोलन मागे घेत असाल आणि अशा पद्धतीनं जर का सगळेच कारखाने पुन्हा 2200 सुरू होणार असतील आता याच्यामध्ये पंतप्रधानांच्या शब्दाला आमच्या समोर तुम्ही तिथं होकार देऊन आला त्याच्यानंतर तुम्ही हे थांबवलं हे मलाही माहित आहे. त्याच्यामध्ये ऊस गाळणं हे आवश्यक आहे हे मलाही माहित आहे. बिलकुल रघुनाथ दादा ते म्हणतात की 2200 हा आकडा तुम्ही सांगता तो चुकीचा आहे. आम्ही 2650 एक रकमी अशीच भूमिका घेतलेली आहे. असताना 2650 एक रकमी द्या अगर ऊस फुकट न्या अशी भूमिका घेतली असं ते म्हणतात. मंत्री काय मदत करणार आहेत यावर ठरणार होतं. अशा वेळेला एखाद्या माणसाने असा घोळ घालणं आणि हा विश्वासघात करणं संबंध आंदोलनाचा हा राजू शेट्टी ब्रेकवर जाण्यापूर्वीच्या दोन भागांमध्ये रघुनाथ दादा काय म्हणाले ते आपण ऐकलं. तुमच्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तर सुद्धा दिलेली आहेत. मात्र अशा प्रकारे त्यांचा जो मूळ मुद्दा आहे की सरकार विचार करत होतं सरकार दर देत होतं याच्या आधीच तुम्ही 2650 दर जाहीर करून टाकल्यामुळे आता सरकारचं सुद्धा एक प्रकारे फावणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित सरकार अधिक दर देऊ शकलं असतं त्या दृष्टीने विचार सुरू होते सरकार दरबारी. तुम्हाला 2650 रुपये दर दिल्यामुळे सरकार आता कमी दर देईल. एक तर ते आंदोलनातून बाहेर पडले ते आधीच त्यांना काय आश्वासन मिळालं होतं मला माहिती नाही परंतु त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं होतं. तरी सुद्धा पंतप्रधानांच्या बरोबर बैठकी ज्यावेळी यांनी सगळ्यात पुढे म्हणत होते की आम्ही कारखाने चालू होऊन देणार नाही यांनी आंदोलन मागे घेतलेलं राहिलं बाजूला
आणि कारखाने चालू होऊन जाणार नाही अशा वर्गा यांच्यात दिल्ली. म्हणजे इकडं जे काय सत्ता पदावर आहेत त्यांच्या पुढे वलगाडा करायच्या खाली आंदोलन नसायचं आणि आंदोलन चालू होतं ते स्वाभिमानीचं. स्वाभिमानीचं आंदोलन चालू होतं. या आंदोलनाचं नेतृत्व मी करतोय. शेतकऱ्यांनी मला जयशिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये अधिकार दिलेले आहेत निर्णय घेण्याचे आणि त्या अधिकाराला अनुसरून मला असं वाटलं की यावर्षी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत केली तरी सुद्धा 26-27 दरम्यानच शेतकऱ्याला पैसे मिळतील आणि आंदोलन किती ताणायचं याला काही मर्यादा असतात. म्हणून आज मी निर्णय घेतला की आता गावागावात दुखी पोटायला नको. ऊस तोडणी मजुरांचे हाल होत आहेत म्हणून मी स्वतःहूनच जाहीर केलं की एकतर 2650 द्या नाहीतर आमचा ऊस फुकट घ्या. परंतु त्याच्या आत एक रुपया घेणार नाही असं म्हटलं आणि आम्ही आंदोलन मागे घेतलं. कारण या आंदोलनामध्ये अनेक गुंड राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घुसवलेले आहेत. त्या संदर्भातल्या बातम्या त्या संदर्भातल्या क्लिपा काल अनेक चॅनेलवर दाखवण्यात आलेल्या आहेत. मला एक कळलं नाही आंदोलनामध्ये रघुनाथ पाटील होते एवढे सक्रिय होते तर जयंत पाटलांनी ज्यावेळी म्हटलं की आंदोलनामध्ये घुसा शेतकऱ्यांच्या मध्ये जा दंगे करा डुंकी फोडा कार्यक्रम करा असं म्हटलं तर त्यांचं निषेध करायला काय रघुनाथ पाटलांची जीप चालली नाही. परंतु राजू शेट्टीनं काहीतरी निर्णय घेतला म्हटल्यानंतर राजू शेट्टीचा पुतळा जाळायला मात्र लगेच तत्परतेनं रघुनाथ पाटील पुढे आले. एवढी तत्परता काय आणि याच्या पाठीमध्ये रहस्य काय की एकाच वेळी जयंत पाटलांचे कार्यकर्ते आणि रघुनाथ पाटलांचे कार्यकर्ते एकाच वेळी इस्लामपुरात माझा निषेध करतात त्याला योगायोग म्हणता येणार नाही असं मला वाटतं. बिलकुल रघुनाथ दादा या दोन्ही मुद्द्यांची सविस्तर उत्तर द्या. यामध्ये एकतर उसाचा प्रश्न बाजूला पडू द्यायचा नाही आहे मला आणि हे जे काही कारस्थान चाललंय सगळं हे उसाचा प्रश्न बाजूला टाकण्याचा प्रश्न आहे. मुख्य मुद्दा जर का आंदोलनापुरता बोलायचा असेल तर मला पंतप्रधानांनी बोलवलं मीही तिथं गेलो त्यांच्या चर्चा चालू असताना तुम्ही असं केलं त्यामुळं आमच्याही उसाच्या भावावर त्याचा परिणाम होणार होता म्हणून तुमचा आम्ही निषेध केला हे स्पष्ट आहे. दुसरा मुद्दा जो तुम्ही आता उपस्थित करता की या आंदोलनामध्ये आम्ही माघार घेतले म्हणजे काय केलं उसाच्या आंदोलनामध्ये आम्ही तिथं तरी पंतप्रधानापुढं कारखाने चालू देणार नाही ही भूमिका नाही आहे. संबंध देशभर जर का तुम्ही हे आंदोलन बघितलं मी याच्यासाठी आंदोलनात ह्या तमिळनाडूमध्ये जाऊन आलो कर्नाटकमध्ये जाऊन आलो उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवस राहिलो मी दिल्ली 4 वेळा फेऱ्या झाल्या माझ्या ह्या महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये मुख्य सूत्र असं आहे की या संबंध भारतामध्ये जे काही साखरेचे दर खाली आलेले आहेत आणि त्यामुळं एका बाजूला कारखानदारांनी कारखाने सुरू करायला नकार दिलेला आहे. तमिळनाडूमध्ये सगळ्यात शेट्टीची राजू शेट्टी जो मुद्दा मांडतायत की 2650 पेक्षा अधिक दर देणं हे प्रॅक्टिकली सरकार आणि कारखानदारांना शक्य होणार नाहीये हे तुम्हाला मान्य आहे का? मी ऐकून घ्या ना माझं पूर्ण की उत्तर प्रदेशमध्ये जर का 2800 तिथल्या सरकारने जाहीर केले म्हणून इथं हे सांगतायत स्वाभिमानीचे नेते कर्नाटकमध्ये 2600 जाहीर केले मग इथं काय जाहीर होत नाही. परंतु हे पैसे देणार कोण? आज ही उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांचे 4,000 कोटी रुपये मागील बाकी देणे आहे. तिथल्या उद्योगपतींनी कारखानदारांनी सांगितलं की हे पैसे जाहीर तुम्ही केले पण देणार कोण? आम्हाला हे एवढे पैसे देता येत नाही आहेत. सरकारने पैसे दिले पाहिजे यासाठी सगळे कारखाने बंद आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारखानदारांची इच्छा अशी होती की काहीतरी मदत मिळाली तरच आम्ही पैसे वाढवून देऊ. मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा मान्य केलेला होता की या परिस्थितीमध्ये हे जे काही साखरेचं मूल्यांकन त्याच्यावरची बँकेची उचल ह्या सगळ्या गोष्टी फालतू होत्या की मुळामध्ये जिथं साखरेचेच दर कमी आहेत तर त्याच्यामध्ये 90% जरी केलं तरी आमचे 3.5 होत नव्हते आणि त्यांचे 3,000 होत नव्हते. याच्यामध्ये करमाफीचा जो मुद्दा मी उचलून धरलेला होता की या संबंध साखर धंद्यावरती 1 टनावर 3,560 रुपयाचा कर सरकार घेत आहे आणि काल ते सगळ्या महाराष्ट्राच्या समोर हर्षवर्धन पाटलांनी मान्य केलं की या उद्योगातून आम्ही मोठ्या प्रमाणात सरकारला कर मिळतो. माझं म्हणणं होतं की 2 वर्षाचे कर परत द्या तर आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे 3,500 रुपये सुद्धा भाव मिळू शकत होता
आणि हे कर परत देण्याचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे. म्हणजे तुम्हाला आता सांगायचं आहे की राजू शेट्टींनी भूमिका घेतली. बिल्कुल, आपल्याकडे वेळ कमी आहे चर्चेच्या, आपल्याला मर्यादित वेळेत चर्चा करायची, म्हणून मी तुम्हाला थांबवतोय वारंवार रघुनाथ दादा. म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की सरकार हा 3000 किंवा त्याच्याही पेक्षा अधिक दर देऊ शकला असतं, पण राजू शेट्टींनी आता 2650 वर तडजोड केल्यामुळे या पलीकडे सरकार दर देणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना कमी दर मिळेल. नाही, राजू शेट्टींच्या आंदोलनामुळं एवढंच झालेलं आहे की कारखानदारांना एक फावलं की आम्हाला बाबा एक नेता तरी मिळाला की आम्हाला 2200 रुपये रोखीने दिले तरी चालतील म्हणणारा. त्यामुळं आम्ही काही त्याच्यामुळं त्यांचा निषेधाच्या पलीकडे काही करत नाही आहे. त्याच्या पुढचा जो 12 डिसेंबरला आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर धरणे धरण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सुदैवाने 10 तारखेला डिसेंबरच्या शरद पवारांनी राज्यातले 4-5 राज्यातले ऊस उत्पादक राज्यात जिथं हा घोळ आहे किंवा जिथं उसाच्या दराचं आंदोलन आहे त्या सगळ्या राज्यांना तिथं बोलवलेलं आहे. तेव्हा 12 डिसेंबरपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे उसाचा भाव मिळेल ही आशा आम्ही आशा धरून आहोत. बिलकुल, तुम्ही आशा धरून आहात. आणि जो दुसरा प्रश्न होता रघुनाथ दादा, आंदोलनच आहे एक आंदोलन म्हणजे ऊस गाळायचं थांबवणं किंवा एसट्या फोडणं म्हणजे आंदोलन असं नाही आहे. बिलकुल, दुसरा जो प्रश्न आहे जंतर मंतरवर हजारो शेतकरी घेऊन. बिलकुल रघुनाथ दादा, आपल्याकडे वेळ कमी आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जयंत पाटलांच्या जी क्लिप जाहीर झालेली होती, प्रकाशित झालेली होती, राष्ट्रवादीने जी भूमिका घेतलेली होती, हे ज्यातून जे स्पष्ट झालं राजू शेट्टी म्हणतात त्याप्रमाणे, त्याचा तुम्ही निषेध का केला नाही? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्ही मिळालेले आहात असा त्यांचा आरोप आहे. नाही नाही, आजच्या बाबतीत जर का तुम्हाला खरंच ऐकून घ्यायचं असेल तर जयंत पाटलांची क्लिप जोपर्यंत बाहेर येत नव्हती तोपर्यंत 4 दिवस खरं म्हणजे जर का राजू शेट्टींना गुंड ध्यात शिरलेत असं वाटत होतं तर एसटीवर पहिला दगड पडला त्याच दिवशी त्यांनी आंदोलन थांबवायला पाहिजे होतं. हा जो ते दांभिकपणा करतायत, आता क्लिप बाहेर आली ज्या पत्रकारांनी ती बाहेर काढली मी त्याचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे याच्यातनं आत्ता स्पष्ट झालेलं आहे की राजू शेट्टी आणि जयंत पाटील हेच हातात हात घालून आंदोलन करतायत हे आता स्पष्ट झालेलं आहे. अरे अजून एक नवीन पाहिजे, अजून एक नवीन हा एक आरोप आलेला आहे. जो आरोप राजू शेट्टी तुम्ही त्यांच्यावर केला होता तोच आरोप ते त्यांच्यावर करतायत. जरा ऐकून घ्या की बिलकुल याचं कारण सांगा, म्हणजे आपण राजू शेट्टींकडे जाऊ. तुमच्या रघुनाथ दादा, तुमच्या या आरोपाचा आधार सांगा. वेळ कमी आहे, आपण राजू शेट्टींकडे जाऊ. नाही, क्लिपच्या अगोदर जर का राजू शेट्टी म्हटले असते की याच्यात गुंड शिरलेले आहेत तर मग काहीतरी आंदोलन हे हिंसक मार्गाला गेल्या बरोबर त्यांनी थांबवायला पाहिजे होतं. आता योगायोगाने ती क्लिप आलेली आणि ती क्लिप आल्यामुळं हे स्पष्ट झालंय की त्याच्यात हे जयंत पाटलांचे गुंड शिरा कार्यक्रम त्यांचा हनून पाडा असं नाही तर उलट जयंत पाटलांनी त्या क्लिपचा अर्थ असाही होऊ शकतो की राजू शेट्टींना तुम्ही जाऊन मदत करा आणि त्यांचं आंदोलन जोरदार करा असाही आरोप आम्ही करू शकतो. बिलकुल राजू शेट्टी, आता रघुनाथ पाटील काही बोलले तरी एक जणा सांग, गेल्या वर्षी ज्यावेळी मी आणि सदाभाऊ येरवड्यामध्ये होतो त्यावेळी रस्त्यावर उतरून हे आंदोलन आमचंच आहे अशा आविर्भावात बोलत होते. त्यांनी एकदा सांगावं की त्यांचे किती कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांचे किती कार्यकर्ते जेल मृत्युमुखी पडले गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा किती कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. जयंत पाटलांच्या बरोबर कुणाचे हात मिळवले आहे हे अख्ख्या सांगली जिल्ह्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हे अशा प्रकारे रघुनाथ दादा या बोटावरची तुटकी त्या बोटावर करण्यापेक्षा आपण शेतकऱ्याशी जर प्रामाणिक राहिला असतात तर आज माझ्या पाठीमागे जो मोठा आता शेतकरी उभा आहे तो तुमच्या मागे उभा राहिला असता लक्षात ठेवा, कारण मी तुमच्यापेक्षा ज्युनियर आहे तसं बघायला तर चळवळीत. याचं जरा आत्मचिंतन करा आणि आपण काय बोलतो, चळवळीचं नुकसान किती होतं आणि आपल्या एकच स्वभावामुळं कशा पद्धतीने चळवळीचं नुकसान होतं याचा कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा असं मला वाटतं. तुम्ही सुरुवातीला जे मुद्दे मांडले त्याच्याशी मी 100% सहमत आहे, कारण शेतकरी चळवळ जर पुढे न्यायची असेल तर एक आवाज असला पाहिजे. पण नेहमी तुम्हाला असं वाटतं की मी म्हणजे काहीतरी वेगळा आहे, मी म्हणजे काहीतरी फार मोठा आहे आणि त्या अविर्भावात तुम्ही सातत्यानं माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसावर टीका करत आला. आजपर्यंत मी संयम बाळगला पण तुमचा अतिरेक व्हायला लागला आणि म्हणून तुम्हाला तुमची योग्यता दाखवून द्यावं वाटलं. आणि हे मी पहिला आणि शेवटचं बोलतो हेही लक्षात ठेवा, मी कधीही तुमच्या टीकेला उत्तर दिलेलं नाही, पुढेही देणार नाही. शेतकरी संघटनांच्या दोन नेत्यांमध्ये असलेले मतभेद त्याविषयी आपण चर्चा करतो आहोत.
रघुनाथ दादा ब्रेकवर जाण्यापूर्वी राजू शेट्टींनी त्यांचे मुद्दे मांडलेले होते. आत्तापर्यंत संयम बाळगला, मात्र आता असह्य झाल्यामुळे पहिलं आणि शेवटचं बोलतोय असंही ते म्हणाले. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यासारखे दोन दिग्गज नेते जे महाराष्ट्राला मिळालेले होते, जे शरद जोशींच्या चळवळीत तयार झालेले होते, यांच्यात फूट पडल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशीच जर फूट पडत राहिली, असाच जर हा वाद वाढत राहिला तर उलट कारखानदारांचं फावेल आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये दिवसेंदिवस नुकसान होत जाईल. कारखानदारांचं फावेल हे काही आम्ही त्यांचं फावून देणार नाही. त्याच्यासाठी आमची जी काही चळवळ आहे ते चालूच आहे. पण त्यांनी जे काही आत्ता आक्षेप घेतले की तुमच्यावर किती गुन्हे आहेत, तर ते सगळे गुन्ह्याचं जर रेकॉर्ड काढलं तर यांच्यापेक्षा जास्त आहे. पण आमच्यावर कुठं एसटीवर दगड मारल्याचा गुन्हा नाही, आमच्यावर कुठल्या पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा गुन्हा नाही, आमच्यावर कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा नाही. आम्ही जे काही केलं ते मुख्यमंत्र्याच्या विरोधात केलं, सहकार मंत्र्याच्या विरोधात केलं, साखर आयुक्ताच्या विरोधात केलं, मंत्र्यांच्या विरोधी केलं आणि आम्ही भाव मिळवला. आमचा प्रामाणिक हेतू हा होता. आम्हाला काही असं लोकप्रियता वाढवण्यासाठी जनतेला वेठीस धरण्याचं काही काम नाही. आता जो काही हुतात्मे झाले, शहीद झाले, ते आमचे जे काही वसगडेचे नलवडे आहेत ते तर काही कुठल्या पक्षाचे कुठल्या संघटनेचे नव्हते बिचारे. परंतु हा जो कुठली कोकाटे मारला की गेला शहीद झाला, त्याच्या छातीवरचा बिल्ला हा जर का स्वाभिमानीचा असेल तर मी शरद यांची राजू शेट्टीची माफी मागतो. पण त्या जर बिल्ला आमच्या संघटनेचा असेल, तो शहीद झाला त्यावेळेला त्याच्या छातीला जो बिल्ला होता तो कोणाचा होता हे पाहून तरी तुम्ही बोलायला पाहिजे. हे आम्ही आंदोलनात होतो म्हणून राजू शेट्टी, हे लक्षात घ्या, ते महाराष्ट्रभर आंदोलन चालू होतं, सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. आज तुम्ही जे केलं आम्ही त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या शब्दावर विश्वास ठेवून तोडफोड करणं किंवा ऊसाची वाहतूक बंद करणं हे आंदोलन आम्ही कुठेही केलं नाही. पंतप्रधानांच्याकडनं काय येतं त्याची वाट पाहत राहिलो. आम्ही दिल्लीला जायची तयारी करायला लागलो. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त आमचं वाईट वाटतंय ते आम्ही याच्यामध्ये उतरलो नाही आणि तुमचं आंदोलन काही या जिल्ह्यापेक्षा पुढं कुठं सरकलं नाही आणि त्याच्यामुळं हा जो काही तुम्ही आज माघार घेण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आम्हाला आमच्या ऊसाचा भाव कमी करण्यामध्ये घातक ठरतोय आणि म्हणून हा सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी जितकं तुमच्यावरती प्रेम करत होते त्या सगळ्यांना असं वाटतं की हे काहीतरी गडबड झाली. राजू शेट्टी, 2650 रुपयाचा भाव तुम्ही ठरवलेला आहे त्याची घोषणा केलेली आहे, इथून पुढे आंदोलनाची दिशा तुमच्या कशी असणार आहे? आणि त्याचबरोबर जे मगाशी दोन बिल्ल्यांचा मुद्दा आला जो रघुनाथ दादांनी मांडला, हे बिल्ले वाढत गेलेत, एकाचे दोन बिल्ले झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत नाहीये का? नाही, असं काही व्हायचं काही कारण नाही. कामगारांच्या जर अनेक संघटना असतील तर शेतकऱ्यांच्या संघटना दोन तीन झाल्या तर काही फार मोठा फरक पडतो अशातला भाग नाही. एक तर काम करण्याची कार्यपद्धती वेगळी आहे. मी सुरुवातीला सांगितलं की व्यवहारण तत्वज्ञानाची सांगड घालून मी चळवळी नेत असतो, काहीतरी मिळवून द्यायचं आणि पुन्हा शेतकऱ्यांना चळवळीसाठी प्रवृत्त करायचं, अशा प्रकारे माझी काम करण्याची पद्धत आहे. तुटतं एवढं ताणायचं नाही पण तुटण्याच्या आधीच थांबायचं, अशा प्रकारे काम कार्यपद्धती असल्यामुळे मी माझ्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांना फार कमी त्रास होतो आणि काही ना काही त्याच्या पदरामध्ये मिळतं. म्हणून सगळं शेतकऱ्यांचा समूह बरोबर येत असतो, इतरांना ते जमत नाही हा त्यांचा विचारसरणीचा भाग असेल, मला काही देणं घेणं नाही. दुसरा मुद्दा कुंडलिक कोकाटेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंडलिक कोकाटेचा फोटो माझ्याकडे आहे आणि त्याच्या शक्तीवर बिल्ला कोणाचा आहे हेही तपासून बघावं, मला काही माझं काही म्हणणं नाही. तो माझाच कार्यकर्ता होता, युवा आघाडीचा माझा तो एक पदाधिकारी होता आणि तो गेल्यामुळं आंदोलनामध्ये गेल्यामुळं नुकसान झालं. कारण आता तो आंदोलनात तरी कुठं गेला होता, ज्या दिवशी पहाटे 4 वाजता मला अटक झाली त्यावेळी त्या संतापाच्या भरात तो रस्त्यावर आंदोलन करायला गेला आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवाने बळी गेला. तर माझे कार्यकर्ते जीवावर उदारून लढत असतात आणि त्या कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांना पंखाखाली घेऊन त्यांना संरक्षण करणं हे माझं काम आहे. कारण माझी ही फौज मला पुरवून पुरवून वापरायला लागते आणि म्हणून आपलं सैन्य दमता कामाने परत ते लढायला तयार राहिलं पाहिजे, ताजतवान राहिलं पाहिजे. त्या पद्धतीनं मी टप्प्याटप्प्यानं त्यांना पेरेल तशा पद्धतीनं आंदोलन देत असतो. का उरलेल्या वेळात चळवळीचं काम करणारे ही सगळे कार्यकर्ते आहेत. बिलकुल, म्हणजे दोन्ही संघटनांची आपापली कार्यपद्धती आहे. कामगारांच्या संघटना जशा तशा ऊसा
ऊस दरावरच्या सुद्धा ऊसाबाबत सुद्धा अनेक संघटना असतील, शेतकऱ्यांच्या अनेक संघटना असतील, तरी फरक पडत नाही असं तुम्ही म्हणताय. मात्र कामगारांच्या संघटना कितीतरी असले तरी ऊसाच्या संघटना मध्ये जे संघर्ष होत आहेत ती खरं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहेत. दोन्ही शेतकरी संघटनांचा हेतू जरी एक असला, अंतिम उद्दिष्ट जरी एक असलं, तरी सुद्धा मध्ये हे क्लॅशेस का होतात असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. शेतकऱ्यांना काय भाव मिळतो हे बघणं महत्वाचं आहे. रघुनाथ दादा म्हणतात त्याप्रमाणे सरकार जर आपल्या पातळीवर विचार करून 3000 किंवा त्यापेक्षा अधिक भाव देणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं, आणि तसं जर नसेल तर 2650 तरी किमान भाव सरकार एकरकमी देतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि आपली भूमिका विस्तृत मांडल्याबद्दल रघुनाथ दादा पाटील आणि राजू शेट्टी तुम्हा दोघांचेही धन्यवाद. 24 तास एक पाऊल पुढे.